नमस्कार आपण ऐकतो आहे शेत रमेश प्रभाकर साखरे लिखित पुरुषोत्तम आजचा भाग आपला चालला आहे तिसरा वाल्मिकी नारायण नारायण त्या निविड अरण्यातून मार्ग काढीत नारदमुनी आणि त्यांच्याबरोबरचा ऋषींचा मेळा पुढे चालला होता मुखावाटे नारदमुनींचा नारायण नामाचा घोष अव्याहत सुरू होता नारद म्हणजे सर्व संचारी कधी पृथ्वीवर तर कधी स्वर्गात विद्वान सर्वत्र पूज्यते असंच म्हणतात ना नारदाचं म्हणूनच सर्वत्र सहर्ष स्वागतच व्हायचं मग ती इंद्राची अमरपुरी असू देत शिवाचा कैलास असू देत किंवा विष्णूचा वैकुंठ असू देत पृथ्वीवर पराक्रमी आणि गौरवशाली राजे लोकातही नारदांचं जाणं येणं होतं उठबस होती ब्रह्मदेवाचा हा मुलगा सगळ्यांनाच प्रिय होता स्वतः कलहप्रिय असला ना तरीही दोघांमध्ये भांडण लावून दुरून मजा पाहणारा त्याचा थट्टेखोर स्वभाव होता त्याची कलहप्रियता हेच त्याचं आभूषण ठरलेलं होतं कारण त्यामागील हेतून निखळ गंमत विनोद एवढाच असायचा आणि आपणच लावलेले वाद मिटवण्यातही वाकबदार होते ते असे हे नारद निबीड अरण्यातून वाट काढत काढत पुढे चालले होते त्यांच्या चालण्यात लगबग होती मागोमाग ऋषी मुनी आणि एवढ्यातच झाडा अडून चार पाच वाट मारे एकदम पुढे आले आणि खबरदार एक पाऊल जरी पुढे टाकलात तर दरोडे खोऱ्यांच्या म्होरक्यांनी बजावलं नारद चालाय ते थांबले बरोबरचे इतर जनही तुमच्याकडे जी काही धनदौलीत असेल ती काढा घोरक्यांनी के आज्ञा केली मग हातचा कमंडलू आणि कुबड्या याशिवाय त्यांच्याजवळ काहीच नव्हतं भीतीचा तर लवलेशही नव्हता स्थिरचित्त नारदांनी म्होरक्याला विचारलं कोण रे तू उत्तर आलं वाल्या वाल्या कोळी आणि कशासाठी हे उद्योग करतोयस नारदांचा दुसरा प्रश्न कुटुंबाच्या चरितार्थासाठी पत्नी आणि पित्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी वाल्याकडून उत्तर आलं पण त्यामुळे तुझ्या शिरावर पापाचे जे डोंगर साठत आहे त्याला जबाबदार कोण आहे तुझ्या पापात तुझे कुटुंबीय वाटेकरी होतील नारदांच्या प्रश्नांनी वाल्या स्तब्ध हो होतीलच हळूच दिलेलं हे उत्तर त्याच्या मनाची दोलायमान स्थिती व्यक्त करणार होतं ठामपणे काही तो होकार देऊ शकला नाही आल्याला दोन चार दिवसांपूर्वीचा तो प्रसंग आठवला मुलगा त्याची बायको दोघांनीही त्याला स्पष्टपणे बजावलं होतं आमचं पालन पोषण करणं हे तुमचं कर्तव्यच आहे तुम्ही ते कसं करता हा तुमचा प्रश्न आहे आम्ही त्याबद्दल विचारणारही नाही पण आम्हाला काही कमी मात्र पडता कामा नाही आहे असं परखडपणे सांगणारी पत्नी आणि मुलं खरंच वाटेकरी होतील का आपल्या पापात त्याचा त्यालाच प्रश्न पडला मागे एकदा असाच दरोडा घालताना काही सैनिकांनी त्याला पकडलं होतं राजा पुढे नेऊन उभंही केलं होतं शिक्षा व्हायची वेळ आली होती पण दयाळू राजाने पुन्हा असं वर्तन न करण्याच्या हमीवर त्याला मुक्त केलं होतं वाल्याला त्यावेळी प्रकर्षाने वाटलं होतं की आपल्या पत्नी मुलांनी यावं राजाकडे रदबदली करावी सोडून देण्याची याचना करावी पण तसं काहीही घडलं नव्हतं सुखात सहभागी होणारी कुटुंबीय मंडळी दुःखात मात्र सहभागी झाली नव्हती ज्याचं कर्म त्यांनी भोगावं अशीच त्यांची वृत्ती वाल्याला जाणवली होती कोणी काहीही बोललं नव्हतं पण त्यांच्या वागणुकीतून प्रतीत मात्र तेच झालं होतं आणि म्हणूनच नारदांच्या प्रश्नाला होकार देतानाही वाल्याचा स्वर कातर झाला होता जडावला होता आणि अखेर नारदांच्या आग्रहाखातर वाल्या घरी जाऊन आला बायको मुलांना विचारून आला पण पदरी निराशाच पडली विलक्षण व्यथित मनाने हलकी हलकी पावलं टाकीत त्याला येताना पाहिलं आणि नारदांनी काय तेच आणलं तो जवळ आला आणि नारदांच्या पायांवर कोसळला वाल्याचं भाग्य खरंच थोर होतं त्याला नारदांचे पाय सापडले होते मुक्तपणे त्याने ते पाय धरले आणि आपल्या अश्रूंनी त्यावर अभिषेकही केला तो कितीतरी वेळ रडतच होता याचं त्याला भानही खरं तर नव्हतं नारदांनीही त्याला एकदम उठवलंच नाही पश्चात्तापाच्या अश्रूंनी त्याचं किलमिश धुतलं जात होतं उर्मीबरोबर मी, मी दोटत होत्या आणि नारदांच्या चरणांवर रित्या होत होत्या वाल्याला दुःख झालं होतं आपल्या पापांमुळे यमाच्या दरबारात आपल्याला कठोर शिक्षा होईल याची त्याला खंतच नव्हती आपण इतरांना कठोरपणे नागवतो लुबाडतो त्यांची चीजवस्तू पळवतो प्रसंगी त्यांचे प्राणही हरण करतो याची शिक्षा आपल्याला होणारच आहे हे त्याला ठाऊकही होतं आणि त्यामुळे शारीरिक यातनांचं त्याला फारसं काही वाटलं नाही पण आपण ज्यांना आपलं मानतो ज्यांच्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो त्यांच्याकडूनच त्याची जी निराशा झाली ना त्याचं दुःख अश्रुरूप नारदांच्या पायावर उघळत होतं आपल्याकडून झालेल्या अवहेलनेने तो दुखावला होता कोण देणार आता आपल्याला आश्रय कोण पुसणार आपले अश्रू जीव घ्यायला आलेला वाल्या नारदांवर जीव जडवून बसला क्रूरता प्रथम हरली आणि मग खजील झाली नंतर व्यथित झाली आणि अखेर नम्र झाली वाल्याचं हे रुदन दीर्घकाळ चाललं होतं पापाचा चेहरा मोहरा बदलत होता त्याच्या अश्रूंच्या रूपाने आणि तेजस्वी नारदांच्या सान्निध्याने पापांनी काढता पाय घेतला वाल्या बदलला अमूलाग्र बदलला आपण नारदांनी काय केलं नारदांनी त्याला बसता केला त्याला रामनामाचा जप करण्याचा आदेश दिला आणि मी येईपर्यंत इथून उठायचं नाही असंही बजावलं आणि ऋषी मुनींच्या लवाजमासह नारद मार्गस्थ झाले वाल्याला आश्वस्त करून पाषाणातून मूर्ती बनवण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला होता शिल्पकार होते नारद आणि छिन्नी होती रामनाम प्रहरांमागून प्रहर दिवसांमागून दिवस मासांमागून मास वर्षामागून वर्ष निघून जात होती अनेक पावसाळे आले भरपूर वर्षा झाली नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागले लता वेली वृक्षांना सचेैल स्नान घडलं सर्वत्र हिरवीगार झाडं दिसायला लागली नद्यांनी सागर राजाला जलाचा भरभरून नजराणा नेला अनेक हिवाळ आले थंडीनी रानं कडक काकडले दिवसा सूर्य उन्हाची दुलई ओढून बसायला लागले रात्री कोठेतरी पेटलेल्या शेकोटीत ऊब मिळवू लागले हेही दिवस सरले अनेक उन्हाळे आले झाडांची पानगळ मग नवीन पालवी सोसाट्याचा वारा अंग भाजून काढणारी हवा जीवाची काहिली करणारा उष्मा काळ पायाला चाक लावून धावत होता चराचर सृष्टीत परिवर्तन घडत होते पण वाल्या जागचा हल्ला नाही तो एखाद्या पर्वतासारखा अचल होता अचल म्हणजेच पर्वत आणि दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा नारद त्या जंगलातून निघाले वाल्याच्या भाग्योदयाचा क्षण आला होता त्याच्या आयुष्यातला हा दुसरा परिवर्तन बिंदू होता नारदांची पहिली भेट हा त्याच्या आयुष्यातला पहिला परिवर्तन बिंदू नारदांच्या कानावर राम नामाचा ध्वनी पडला फार मोठ्या वारुळातून तो आवाज येत होता त्यांना स्मरलं आपण वाल्याला इथे बसवलेलं आहे वारू दूर करून नारदांनी वाल्याला हाक मारली आणि गुरूंची हाक कानावर आली आणि वाल्यात जणू युगायुगांच्या स्वप्नातून जागा झाला आपली अनेक वर्षांची आसनमांडी मोडून वाल्या उठला समोर त्याने गुरुमाऊलींना पाहिलं आणि तो नतमस्तक झाला त्याच्या मस्तकावरून प्रेमभराने हात फिरवीत नारद म्हणाले उठा वाल्मिकी वाल्मिकी ऋषी उठा आज आपण ऋषीपदाला पोचलेला आहात पापांचा ससे मिरा केव्हा संपला होता आणि समोर उभी होती ती एक तपोमूर्ती पायापर्यंत रुळणारी पांढरी शुभ्र दाढी चेहऱ्यावर रामनाम जपाने आलेलं अपूर्व तेज आणि डोळ्यात ओथंबून आलेली नारदांबद्दलची असीम कृतज्ञता जीवन धन्य झालं होतं जीवनात फक्त मांगल्यच उरलं होतं मन स्वच्छ होतं आणि त्यात रामनामाचं प्रतिबिंब पडलं होतं कुटुंबियांबद्दलचा आकस तर केव्हाच धुवून निघाला होता उलट मन त्यांचे उपकारच मानत होतं ते तसे वागले म्हणून संपूर्ण जीवनाला अमूलाग्र बदलवून टाकणारा क्षण जीवनात उगवत होता प्रसन्न मनाने वाल्मिकी ऋषी गुरु नारदांच्या पायी झुकले होते नारदांचे पाय पुन्हा अश्रूंनी धुतले जात होते पण हे अश्रू आता पश्चातापाचे नव्हते तर कृतार्थाचे होते दुःखाचे नव्हते तर सुखाचे होते आणि अश्रूंच्या रूपाने वाल्मिकींनी नारदांना जणू गुरुदक्षिणाच दिली आहे उठा वाल्मिकी ऋषी उठा नारदांचे स्वर पुन्हा निनादले नम्र शिष्य सरळ झाला डोळ्यांच्या ज्योतीने त्यांनी नारदांची मनोमन आरती केली मानसपूजा केली वाल्मिकींच्या डोळ्यात खोलवर पाहात नारद म्हणाले ज्या राम नाम जपाने तुम्ही या पदाला पोचलात त्या रामाची कथा तुम्ही जगाला सांगा रामावताराला वेळ आहे पण रामकथा तुम्ही अगोदर श्लोकबद्ध करा अशी रामकथा सांगा की युगान युग भारतवर्ष ती डोक्यावर घेऊन नाचेल तुम्हाला माझे आशीर्वाद आहेत नारद बोलत होते पण वाल्मिकी अवाक होते त्यांचा त्यांच्या कानावर विश्वासच बसत नव्हता आपण तर अनपढ अशिक्षित आपण रामकथा कशी काय शब्दबद्ध करणार मनातले शब्द ओठांवर मना येण्यापूर्वीच ना नारदांना समजलं आहे आणि म्हणूनच नारद मंदपणे हसले पण काहीच बोलले नाहीत फक्त हसतमुखाने त्यांनी वाल्मिकींच्याकडे पाहिलं वाल्मिकींच्या अंतकरणात सगळं काही समजत होतं सगळा व्यवहार निशब्द होता पण तरीही दोघेही भरभरवून पावत होते वाल्मिकींनी गुरुवज्ञेचा आदर करण्याचं ठरवलं नारदांना अपेक्षित उत्तर मिळताच ते अंतर्धान पावले आणि वाल्मिकी ते हजारो वर्षांच्या तपश्चर्येनंतर प्राप्त झालेल्या अलौकिक व्यक्तिमत्वासह नदीकडे निघाले ते काही पावलं चालून गेले तोच तोच त्यांनी चक्रवाक पक्षी आणि त्याची मादी एकमेकात रस्त असतानाच एका पारध्याने सोडलेला बाण त्यांनी पाहिला आणि त्या बाणाने वित्त झालेला जखमी होऊन मरून पडलेला नर चक्रवाक त्यांनी पाहिला काम मोहित पण आता कष्टी झालेल्या चक्रवाकीचं रुदन त्यांनी पाहिलं आणि एकदम ते बोलून गेले मा निषाद प्रतिष्ठान मिथुनात वाल्मिकींचा शोक श्लोकबद्ध झाला होता आणि रामायणाच्या रचनेचा मार्ग आपोआप प्रशस्त झाला होता वाल्मिकींना काव्यस्फूर्ती झाली आपल्या नव्या शक्तीचा अभूतपूर्व आविष्कार पाहून वाल्मिकी हरखून गेले त्यांच्या हातून रामायणाची रचना झाली आणि या रामायणात संपूर्ण भारतवर्ष हरवून गेलं युगानुयुगे अत्ता पहिला भाग आपण इथे संपवणार आहोत श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।